नमस्कार, मी सुहास, AM न्यूजच्या सवाल महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा जो आपला विषय आहे, आजचा विषय आहे भावनांचा दुष्काळ, राजकारणाचा सुकाळ. खरं तर हा जो दुष्काळ आहे ना, हा दुष्काळ कधी एकदम येत नाही, तो कधीच लपून किंवा दबक्या पावल्यांनी येत नाही, तो उघडपणे जाहीरपणे येतो, अगदी दान दान पावलं टाकत येतो. फक्त म्हणजे जानेवारी महिन्यापासून तो डोळे वटारायला लागतो, त्याच्यानंतर तो आरोळी ठोकतो. फक्त या सगळ्याकडे आपण मात्र लक्ष देत नाही, कारण झोपेचं सोंग घेतलेल्याला जाग करता येत नाही. आणि खरंच हीच वस्तुस्थिती आहे एकूण महाराष्ट्रातल्या या दुष्काळाच्या बाबतीमधली. आणि म्हणूनच आज या विषयावर आपण बोलणार आहोत. आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आपले मान्यवर पाहुणे आहेत. आपल्याबरोबर आहेत मुंबईवरनं भाजपाचे प्रवक्ते शेखर चरेगावकर, त्यानंतर आपल्याबरोबर आहेत पुण्यावरनं NCP राष्ट्रवादीचे नेते आणि पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप, त्यानंतर माझ्याबरोबर आत्ता स्टुडिओमधनं आहेत AM न्यूजचे कार्यकारी संपादक रघुनाथ पांडे सर, तसंच फोन लाईनवरनं काही वेळातच आपल्याबरोबर असणार आहेत शेतकरी नेते अजित नवले, आणि त्यानंतर आपल्याबरोबर असणार आहेत राजेंद्र दाते पाटील, पण ते काही वेळातच आपल्या स्टुडिओमध्ये पोचतील. राजेंद्र दाते पाटील हे शहर विकास अभ्यासक आहेत. या सगळ्यांकडनं खरं तर जो दुष्काळ महाराष्ट्र, अर्धा महाराष्ट्र हा दुष्काळाने होरपळतो आहे, यामागची कारणं काय आहेत, का प्रत्येक वर्षी आपल्याला दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. पण सुरुवात मात्र मी करणार आहे ती म्हणजे भाजपाचे जे प्रवक्ते आहेत चरेगावकर यांच्यापासून मी करणार आहे, कारण आज मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. याच्यामध्ये सगळ्या पालकमंत्र्यांना त्यांनी आदेश दिलेले आहेत की दुष्काळग्रस्त भागांची त्यांनी पाहणी करावी. त्यानंतर तसंच त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांनासुद्धा कळवलेलं आहे की आचारसंहिता या कारण राज्यातल्या 4 टप्प्यांचं मतदान हे संपलेलं आहे, त्यामुळे आचारसंहिता आता शिथिल करावी, आणि त्या दृष्टीनं त्यांनी ते आदेश दिलेले आहेत. पण म्हणूनच माझा हा प्रश्न असा आहे की सगळ्याच राजकारण्यांसाठी आहे, पण दुष्काळ काय आहे, हा दुष्काळ दरवर्षी येतो, त्याच्याशी आपल्याला काही आता म्हणजे रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था आपली दुष्काळाच्या बाबतीमध्ये होऊन बसलेली आहे. पण 5 वर्षानंतर येणारी जी निवडणूक आहे ती आपल्याला महत्त्वाची वाटती आहे. खरंच अशी परिस्थिती झाली आहे का हो चरेगावकर, इतके आपण निबर झालेलो आहोत का? त्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की दुष्काळाची कारणं जर आपण शोधली तर दोन आपण त्यामध्ये कारण म्हणू शकतो. एक म्हणजे निसर्ग निर्मित आणि दुसरा मानव निर्मित. यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की निसर्ग निर्मित जी आहे त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्या सर्व राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती असावी लागते. दुर्दैवानी आपल्या राज्यामध्ये याबाबत आपल्याला अडचणी आणि कठीण आलेला दिसतो. याचं कारण असतं की ज्या वेळेला दुष्काळ पडत आहे आणि दुष्काळ दर 3 वर्षांनी एकदा रोटेशन प्रमाणे पडेल असा अनुभव असताना देखील आपल्या राज्यामध्ये सिंचनाच्या ज्या व्यवस्था आहेत त्या केवळ राजकीय हेतूने बाजूला ठेवण्यात आलेल्या आहेत. मी ज्या जिल्ह्यामधून येतो त्या सातारा जिल्ह्यामध्ये 1995 साली डेंग्यू उपचार योजना चालू झाली. त्याचबरोबर त्याच वेळेला कुरमोडी धरणाच्या वरती उजवा कालवा हा चालू झाला. परंतु 1995 साली सुरू झालेल्या या योजनांना आजच्या तारखेला एक थेंब त्या गावांना पिण्याचा पाण्याचा किंवा शेतीचा देऊ शकले नाही राज्यकर्ते. हे यामध्ये मला वाटतं की राजकीय इच्छाशक्तीचा असलेला हा अभाव. जनता होरपळली तरी चालेल, पण राजकीय स्वार्थ साध्य झाला पाहिजे. एका एवढ्या हेतूने कराड सारख्या ठिकाणून कृष्णा कोयना नदी वाहते, पण 5 ते 10 किलोमीटर अंतरावरच्या गावांना प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही. ही दुर्दैवाचा आजार. आणि म्हणून मी सांगतो की मानव निर्मित दुष्काळ असते हा याला कारणीभूत राजकीय व्यक्ती आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते अनेक वर्ष या राज्यामध्ये राज्य केलं आणि आज दुष्काळाच्या नावाखाली ते त्याचं राजकारण करून प्रवास करून माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. माझं असं म्हणत आहे की सत्तेमध्ये असताना जर दुष्काळ निवारण्यासाठी जी काही कारणं असतात त्याच्यावर जर अभ्यास केला असता
तर आज मला वाटतं की ही वेळ त्यांच्यावरती आली नसती. असे मी राज्यातल्या सर्व सिंचन प्रकल्पांच्या तारखा आणि मंजुरी हे आपल्याला आपल्या माध्यमातून दाखवू इच्छितो की याच्या योजना केव्हा मंजूर झालेल्या आहेत आणि किती सालापासून ह्या योजना रखडलेल्या आहेत याची माझ्याकडे प्रत्येक योजनेची माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. राहतो प्रश्न आताच्या सरकारच्या बाबतीमध्ये, याचा मी आपल्याला या निमित्तानं खुलासा करू इच्छितो की निवडणुकीचा कालावधी येणार, आचारसंहिता लागू होणार हे माहीत असल्यामुळे आणि दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यापूर्वीच निवडणुकांपूर्वीच दुष्काळाचं सावट येईल हे गृहीत धरून 8 योजना राज्य सरकारच्या वतीनं जाहीर केलेल्या आहेत. म्हणजे या सरकारची संशोधन दुष्काळाबाबतची, शेतकऱ्याच्या बाबतची त्या यामधून आपल्याला दिसून येते की आणि यानंतर सुद्धा अजून काही मदत करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुख्य निवडणूक आयोगांकडे पत्रव्यवहार करून आपल्याला मदत देता यावी यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे ते आपण सर्व श्रोत आहात. आणि म्हणून माझं असं मत आहे की दुष्काळ पडणं ही काही चांगली गोष्ट आहे का तर नाही आहे हे सर्व राजकीय पक्षांना मान्य आहे, परंतु त्या दुष्काळावरती मात करण्यासाठी जी काही तयारी करावी लागते, त्याचं काही नियोजन करावं लागतं, तो नियोजनाचा अभाव काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये आपल्याला प्रत्यक्षानं दिसून आला. कारण अनेक वर्ष त्यांनी सत्ता भोगली, सत्ता राबवली, परंतु त्यांनी सिंचनासाठी याकडे लक्ष दिलं नाही. माननीय शरदरावजी पवार साहेब यांच्याबद्दल सर्वांना आदर आहे, आम्हालाही आदर आहे, ते आज दुष्काळाचा प्रवास करतात त्याच्याबद्दलही काही आम्हाला दुमत नाही, परंतु त्या ज्यावेळी सत्तेमध्ये होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना राज्यकर्त्यांना जर या सूचना दिल्या असत्या तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची तीव्रता कमी झाली असती. सरेगावकर, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही एकमेकांबद्दल कायम आदर बाळगता, परंतु आत्ता तुम्ही आस्मानी आणि सुलतानी संकटाबद्दल बोललात, पण त्याचबरोबर तुम्ही गेल्या अनेक वर्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांनी काय केलं याच्याचबद्दल जास्त बोललात. अहो ठीक आहे, त्यांनी नाही केलं म्हणून तर तुम्हाला 2014 निवडून दिलं. तुम्ही काय केलं हा मुद्दा आहे दुष्काळाच्या बाबतीत, जो माझा पहिला प्रश्न तोच आहे. त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो ना की आजच माननीय मुख्यमंत्र्यांनी आजची जी घोषणा केली त्यामध्ये 12,116 गावांमध्ये 4,774 ट्रॅक्टर टँकर्स मधून आपण पाणी पुरवण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर 8,1,264 चारा छावण्या चालू केलेल्या आहेत आणि 82,00,000 शेतकऱ्यांपर्यंत 68,00,000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे. बरोबर आहे, ही आकडेवारी तुम्ही आता देताय सरेगावकर, मी तेच सांगतोय आपल्या स्क्रीनवर सुद्धा आपली आकडेवारी सुरू आहे. अहो ज्या गावांना पाणी पुरवठ्याची गरज आहे 11,738 गावं अशी आहेत, टँकरची जी संख्या आहे ती 4,584 आहे. म्हणजे याची जर तफावत लक्षात घेतली तर काय पद्धतीने आपण पाणी पुरवठा करणारो टँकरनी ही वस्तुस्थिती आपल्या समोर येते. तुम्ही चारा छावण्यांबद्दल बोलतात, चारा छावण्यांची जी संख्या आहे ती 1,084 इतकी ती संख्या आहे आणि याच्यामध्ये चारा छावण्यांमध्ये जी जनावर आहेत त्यांची संख्या 7,14,637 इतकी संख्या आहे. काय आपण याच्यातनं बघतो आहोत आणि काय आपण उपाय योजना केल्या आहेत, आपण याची टिमकी मिरवतो आहोत. नाही नाही, टिमकी मिरवत नाहीये, आपण याचा नीट भाग समजावून घ्या. तुम्ही जे आकडेवारी सांगता त्याच्यापेक्षा मी जास्त आकडेवारी सांगितलेली आहे. तुम्ही सांगतात पशुधन 7,500,000 आहे, मी सांगतो 8,500,000 पशुधन आहे. मी सांगतो आहे की तुम्हाला 1,264 छावण्या आहेत ही माझ्याकडे लेटेस्ट आजची आकडेवारी उपलब्ध आहे की जी मी तुमच्या चॅनल मधून सांगितली. या उपर मी आपल्याला सांगितलेलं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी आजच कॅबिनेटची मीटिंग घेऊन त्याच्यासाठी ही तरतूद आहे की वापरण्याकरता निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितलेली आहे आणि या परवानगी मिळाल्यानंतर जे की हा डिफरन्स तुम्हाला दिसतो आहे तो डिफरन्स आपण मेकअप करणार आहोत, भरून काढणार आहोत. आज आपली असमर्थता ही आहे की निवडणूक आचारसंहितेमुळे आपण यामध्ये अडकलेलो आहोत. राहतो प्रश्न तुम्ही म्हणतात की या सरकारने निवडून दिल्यानंतर काय केलं, तर मी मगाशी जाहीर केलं होतं की त्या वाक्याचा पण पुनरुच्चार करावा की या सरकारने दुष्काळ पडणार आहे हे गृहीत धरल्याबरोबर आणि आचारसंहितेमध्ये अडचण येऊ नये याकरता 8 प्रमुख निर्णय हे सरकारनं आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी घेतलेले आहेत. त्यामध्ये जमीन महसुलामध्ये सूट दिली, सहकारी संस्थांच्या कर्जाचं पुनर्गठन केलं, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती दिली,
कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये 33% सूट दिली, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये माफी दिली, रोह्या अंतर्गत कामकाजाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता दिली, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या पंपांची वीज तोडली, ठीक आहे. याबद्दलच्या अनेक आकड्यावाऱ्या आपल्या समोर आहेत, हे सगळं तुम्ही जाहीर केलं, पण वस्तुस्थिती काय आहे तीही आपण बघणार आहोत. पण मी आता जातो प्रशांत जगताप यांच्याकडे. प्रशांत जगताप, सुरुवात मी खरं तर चरेगावकर यांच्यापासून केली. ही सुरुवात करत असताना त्यांनी अपेक्षितच होतं, कारण भाजप प्रत्येक वेळी मागचे सरकारने काय केलं याच्यावरच ते बोलतात. तुम्ही या सगळ्याशी सहमत आहात जे आत्ता त्यांनी सगळ्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे? नाही, मुळातच भाजपचे प्रवक्ते ज्या पद्धतीने काही बोलत आहेत त्याच्याशी मी असहमत आहे. हा एक रडीचा डाव आहे मला सांगायचा आहे. 1900 भाजपच्याच प्रवक्त्यांनी सांगितलेल्या आकडेवारीवर मी बोलू इच्छितो. 1995 साली या ठिकाणी युतीचं सरकार आल्यानंतर त्यांनी सातारमधल्या किंवा राज्यातल्या वेगवेगळ्या योजनांच्या कामांना सुरुवात केली असं सांगताय. 1995 ते 2019 या 24 वर्षाच्या कालावधीमध्ये या राज्यामध्ये 9.5 वर्ष ही भाजपचं आणि सेनेचं सरकार, म्हणजे 95 ते 99 युतीचं सरकार, पुन्हा 2014 ते आता 2019 युतीचं सरकार. चरेगावकर मी येतो, चरेगावकर मी येतो तुमच्याकडे. मला वाटतं प्रशांत जगतापांचं संपूर्ण बोलणं होऊ देत, जोपर्यंत तुम्ही बोलत होता तोपर्यंत ते शांत होते. चरेगावकर मी येणार तुमच्याकडे. जनतेने 10 वर्ष 95 ते 99 2014 ते 2019 भाजपला सेनेला सत्ता दिली, त्यावेळेस त्यांचे हात कुणी धरले होते? माननीय मुख्यमंत्र्यांना काही कुणी वर्ष बंगल्यावर अडवलं होतं का? मंत्रालयामध्ये त्यांचे कुणी हात धरले होते? त्यांनी त्या योजनेसाठी निधी आणायच्या संदर्भामध्ये आपली कर्तबगारी दाखवायला पाहिजे होती. याच दरम्यानच्या काळामध्ये 1998 ते 2004 केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं, 2014 ते 2019 नरेंद्रजी मोदी यांचं सरकार होतं. म्हणजे राज्यामध्ये 9.5 वर्ष सत्ता, केंद्रामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 11 वर्ष सत्ता, असं असताना यांना केंद्रातून निधी आणता आला नाही, यांना राज्यामधून निधी आणता आला नाही, आणि या ठिकाणी जुन्या सरकारला नावं ठेवणं किंवा त्या ठिकाणी आघाडी सरकारला नावं ठेवणं हा एकच घोषा हा पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपासून या ठिकाणी भाजपच्या प्रवक्त्यांपर्यंत त्यांच्या देहबोलीमधून हात दिसतोय. या ठिकाणी मी सांगू इच्छितो, आपण सुरुवातीलाच माननीय या ठिकाणी तुम्ही जे काही सूत्रसंचालन करता या ठिकाणी आपण जे काही सांगितलं त्याला धरून मला आपल्याशी बोलायचं आहे. एक म्हणजे दुष्काळाची चाहूल ही ऑक्टोबर नोव्हेंबरला लागते. या ठिकाणी दुष्काळ हा काय अचानक मार्च एप्रिलमध्ये उद्भवत नाही. या ठिकाणी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरपासून हे माहिती होतं. वेगवेगळ्या त्या ठिकाणी जे काय अनालिसिस करणारी लोकं आहेत, हवामान खात्यातली लोकं आहेत, जे काय दुष्काळावर काम करणारी लोकं आहेत, शेतकरी वर्गातली जी काही लोकं आहेत, ज्या ठिकाणी बळीराजाचं कल्याण करणारी जी मंडळी आहेत, आणि विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी ऑक्टोबरपासून ही चावून दिली होती की 1972 पेक्षाचा मोठा दुष्काळ या ठिकाणी यावर्षी राज्यामध्ये असणार आहे. असं असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या 7-5 महिन्यामध्ये काय केलं याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला द्यावं. मी या ठिकाणी भाजपच्या प्रवक्त्यांना सांगू इच्छितो, ज्यावेळेस आघाडी सरकारच्या काळामध्ये दुष्काळ आला त्या दुष्काळाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी ऑक्टोबरपासून सर्व विद्यार्थ्यांचं विद्यार्थी शुल्क रद्द करणे, त्या ठिकाणी त्यांचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थामध्ये त्या ठिकाणी ST असेल किंवा बाकीची व्यवस्था असेल याच्यामध्ये मोफत त्यांना प्रवास करून देणे, या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काळामध्ये सगळ्या त्या ठिकाणी हॉस्टेलच्या फीज ह्या सरकारने दिल्या होत्या, बेसच्या फीज, म्हणजे त्या ठिकाणी दुष्काळग्रस्त गावातली मुलं जी शहरांमध्ये शिकायला आहेत ती गावांमध्ये दुष्काळी गावांमध्ये पुन्हा जाऊ नयेत, त्यांची त्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था शहरामध्येच व्हावी, त्यांच्या गावातून त्यांना मेसला किंवा हॉस्टेलला पैसे येऊ शकत नाहीत हे गृहित धरून ऑक्टोबर नोव्हेंबरपासून ते थेट जूनपर्यंतचे पैसे मेसचे आणि हॉस्टेलचे काँग्रेस राष्ट्रवादीने भरलेले होते. त्या ठिकाणी नाही, ठीक आहे, आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. तुमचा मुद्दा मला कळलेला आहे, तुम्ही काय केलं हे तुम्ही सांगता आहात. आणि आता आपल्याबरोबर अजित नवले जे शेतकरी नेते आहेत तेही आता आपल्याबरोबर फोनवरनं ते आपल्याबरोबर असणार आहेत, तेही आता आपल्याबरोबर कनेक्ट झालेले आहेत. तसंच माझ्या स्टुडिओमध्ये राजेंद्र दाते पाटील जे शहर विकास अभ्यासक आहेत ते सुद्धा आता आपल्याबरोबर जॉईन झालेत. मी अजित नवले सरांकडे जातो. अजित नवले,
अगदी सुरुवात जेव्हा झाली तेव्हा माझा पहिलाच प्रश्न हा होता की दुष्काळ काय दरवर्षी येतो, त्यामुळे त्याच्याकडे काही फार गांभीर्याने बघण्याची गरज नाही आहे. पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे दर 5 वर्षानंतर येणाऱ्या निवडणुका, की ज्याच्यामध्ये सगळेच राजकीय पक्ष हे अत्यंत व्यस्त व्यग्र आहेत आणि ज्या निवडणुकांमध्ये वारे माप खर्च झालेला आहे अशा निवडणुकांमध्ये आपण मशगूल आहोत, पण राज्यातल्या दुष्काळाची आपल्याला चिंता नाही आहे. काय सांगाल? तुम्ही अगदी बरोबर मुद्द्याला स्पर्श केलेला आहे. एक प्रकारे ह्या निवडणुकांच्या सगळ्या वातावरणामध्ये दुष्काळाच्या प्रश्नाकडे असाधारणपणाने दुर्लक्ष झालेलं आहे. हा विषय दुय्यम झालाय आणि सर्वच अजेंड्यामधून दुष्काळाला एक प्रकारे हद्दपार करण्याचं काम हे या सरकारने केलंय हे आपण पाहिलेलं आहे. बरोबर आहे. आपण पाहताय की कोट्यवधी रुपये निवडणुकांवर हे पक्ष खर्च करतायत, त्यांचा पूर्ण फोकस आपली सत्ता कशी येईल याच्यासाठी नियोजन करण्यामध्ये खर्च होतोय. ना प्रशासन, ना राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, ना राजकीय पक्ष कुणाचंही दुष्काळाकडे, दुष्काळाच्या प्रश्नाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांकडे, ग्रामीण जनतेकडे कुणाचंही लक्ष नाही. आणि म्हणून एकीकडे निवडणुकीचा उत्सव साजरा होत असताना सबंध दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या जनतेचा बळी दिला जातोय अशी भावना आज ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आहे आणि ही अत्यंत भयानक परिस्थिती आज आपण त्याला सामोरे जातो आहोत. अजित नवले सर, अगदी तुम्ही बरोबर बोललात की अतिशय भयानक परिस्थितीला आपण सामोरे जातो आहोत आणि म्हणून मी राष्ट्रवादी आणि भाजपचे जे आपले पाहुणे इथे आहेत, मी खरंच सांगेन अत्यंत विदारक परिस्थिती ही मराठवाड्यातल्या अनेक गावांमध्ये आहे की जर ती मी बोललो तर अक्षरशः आपल्या डोळ्यातनं अश्रू ओघळतील अशी परिस्थिती या गावांमधनं आहे. मी खरं तर आता जाणार आहे आमच्या रघुनाथ पांडे सरांकडे. पांडे सर, ह्या सगळ्या विवेचनानंतर एकच वाटतं की हा दुष्काळ जो आहे हा फक्त काही गरिबांसाठीच आहे का, म्हणजे श्रीमंतासाठी हा सुकाळ ठरलेला आहे अशी परिस्थिती म्हणावी इतकी ही वेळ आलेली आहे? आपल्या देशात पाणी नाही असं नाही आहे, पण पाण्याचं नीट नियोजन नाही. त्यांच्यावर अधिकार जो आहे तो धनदानाचा श्रीमंताचा आहे. आपण बघतो की ज्या परिसरामध्ये दुष्काळ आहे म्हणजे मराठवाडा मुख्यत्वे, त्या भागामध्ये धरणं सुकली आहेत, अक्षरशः मृतसाठ्यावर पुढचं कामकाज चालणार आहे. आणि आता आपण जर आजच्या तारखेमध्ये जर नवी माहिती मिळवली तर लक्षात येईल की 13 लाख लिटर बॉटल्स ह्या बियरच्या मराठवाड्यातून देशात आणि देशाबाहेर जातात. हा काय प्रकार आहे? हा चमत्कारिक प्रकार आहे सगळा, परंतु हा घडतो. आणि मला असं वाटते त्याचमुळे इतकं सोपं नाही आहे दुष्काळाचं राजकारण. दुष्काळाच्या राजकारणामध्ये श्रीमंतीची बीजं ही पेरलेली आहेत असं मला दिसून येतं. राजेंद्र दाते पाटील सर पण आपल्याला जॉईन झालेले आहेत. राजेंद्र दाते पाटील, कसं बघता आहात तुम्ही या दुष्काळाकडे? कारण आत्ता सुरुवात जेव्हा झाली तेव्हा या दोन्ही पक्षांनी एकमेकांवरच आरोप केलेले आहेत. शेवटी दुष्काळावर आपण नेमकं काय उपाय योजना करणार आहोत, हा दुष्काळ संपवण्यासाठी काय करणार आहोत, हे मात्र कोणीच काही सांगत नाही आहे. सर्वप्रथम मी AM न्यूज चॅनलचे आभार व्यक्त करतो की त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या अशा या विषयाला सुरुवात केली आहे. धन्यवाद. आपण आत्ता जे सांगितलं ते अगदी खरं आहे की दुष्काळ आहे, दुष्काळ आहे, पण दुष्काळाच्या उपाययोजना काय आहेत याच्यावरचं भाष्य होणं, त्याच्यावरचं मार्गदर्शनपर कार्य या पुढच्या काळामध्ये राज्यामध्ये अपेक्षित आहे. आणि त्याचं छोटंसं उदाहरण द्यायचं असेल तर मला नक्की सांगता येईल की मागे आम्ही या दुष्काळाच्या अनुषंगानेच औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडे एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार केलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हे अगदी स्पष्टरित्या दाखवलं होतं की बाष्पीभवनामुळे होणारा पाण्याचा अपव्यय 25-30% टाळता येतो. त्यावेळेस त्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची पाहणी झाली, सगळं झालं, सगळे संबंधित अधिकारी त्या ठिकाणी आले होते, परंतु त्या ठिकाणी त्याच्यावरती अंमलबजावणी झाली नाही. आणि त्या अनुषंगाने 3 वर्षापूर्वीच जर आमच्या या गांभीर्यपूर्वक निवेदनाचा विचार झाला असता तर आपल्याला बहुसंख्य प्रमाणावर पाण्याची या ठिकाणी बचत करता आली असती. परंतु हे का केलं जात नाही याचं तर मला काही अद्याप उत्तरच मिळालेलं नाही. परंतु मग फक्त टीका करण्याचं हे आपलं काम आहे का? टीका करण्याच्या ऐवजी काही सूचनात्मक आणि काही पॉझिटिव्ह अप्रोच असलेला जर आपल्याला या ठिकाणी शासनाकडून काम करून घेत असताना आपणही त्या ठिकाणी तशा पद्धतीने त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये जर सहभागी झालो तर मला असं वाटतं की याच्यावर मात करता येणं सोपं आहे. अगदी बरोबर आहे. मी प्रशांत जगताप यांच्याकडे जाणार आहे. प्रशांत जगताप,
आता 2 दिवसापूर्वी शरद पवारांनी 2 गावांचे दौरे केले, दुष्काळग्रस्त गाव आहेत की जिथे जाऊन ते गावकऱ्यांशीही बोललेले आहेत, सगळ्या त्यांच्या ज्या समस्या आहेत, व्यथा आहेत, या समजून घेतलेल्या आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी लगेचच पालकमंत्र्यांना सगळ्यांना दुष्काळाची पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. ही आता सगळी म्हणजे तुमच्या दोघांची म्हणजे पहिला प्रश्न उत्तर तुम्ही द्यायचं आहे प्रशांत जगताप, पण ही सगळी विधानसभेच्या आता तयारी म्हणायची की काय, कारण एकदम आपण जागे झालो दुष्काळाच्या बाबतीमध्ये. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुणाच्या तोंडातनं दुष्काळाचा शब्द नाही बाहेर पडला. नाही, मुळातच आपल्याला सुवासी मी आपल्याला दुरुस्त करू इच्छितो. पवार साहेबांनी या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका चालू होण्याच्या अगोदर, आचारसंहितेच्या अगोदर सुद्धा दुष्काळी भागांचे दौरे केलेले होते. मग ते सांगोला असेल किंवा त्या ठिकाणी नाही का जालना असेल, या सगळ्याच भागात पवारसाहेब जाऊन आले होते. एक निश्चित आहे की पवारसाहेब हे एकमेव नेते आहेत की 29 तारखेला महाराष्ट्रातलं शेवटच्या टप्प्यातलं मतदान संपल्यानंतर 30 तारखेला ते सांगोल्यामध्ये त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्याच्यानंतर राज्य सरकारला जाग आली आणि मग राज्य सरकारने आता वेगवेगळे आदेश काढण्याचं फरमान त्या ठिकाणी, आता म्हणजे राजा आता उदार झाला किंवा राजा जागा झाला. आता जर त्या ठिकाणी पवारसाहेब 30 तारखेला सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले नसते तर या राज्य सरकारला जाग आली नसती. पवारसाहेब त्या ठिकाणी दौऱ्यावर गेले नसते तर तुम्हीच माध्यमांनी अशी चर्चा केली असती की या ठिकाणी आता नेते निवडणुकीनंतर त्या ठिकाणी विश्राम करायला गेले. पण पवारसाहेब कुठेतरी 30 तारखेला सांगोल्याच्या दौऱ्यावर गेले, सोलापूर जिल्ह्यामधल्या 2-3 त्या ठिकाणी तालुक्यांमध्ये भेट ठेवली, म्हणून राज्य सरकारला आज तातडीने राज्य सरकार राज्य मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी लागली. एक निश्चित आहे, मी माझ्या सुरुवातीच्या याच्यामध्ये जे सांगितलं तेच आहे, ऑक्टोबरपासून त्या राज्यामधल्या दुष्काळाची दाहकता स्पष्ट झालेली होती. मान्य मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीचा 45-50 दिवसाचा कालावधी डोळ्यासमोर ठेवून त्या प्रकारे नियोजन करायला हवं होतं. मी 2014 निवडणुकीचा मुद्दाम त्या ठिकाणी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो. त्या ठिकाणी पवारसाहेब ज्या वेळेस 2014 लोकसभेच्या वेळेस किंवा विधानसभेला त्या ठिकाणी प्रचाराला गेले आणि कुठे गारपीट झाली किंवा कुठे बाकी ठिकाणी नाही का त्या ठिकाणी दुष्काळाने होरपडलेली माणसं दिसली, पवारसाहेबांनी आपल्या नियोजित बैठका नियोजित सभा मोठ्या सभा रद्द केल्या आणि तिकडे धाव घेतली. आत्ता राज्यामध्ये ज्यांचं मंत्रिमंडळ आहे त्यांना सुद्धा हे शक्य होतं. त्या ठिकाणी निवडणुकीच्या कालावधीमध्ये काय दुष्काळ संपुष्टात येणारा नव्हता, दुष्काळाची दाहकता ही निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा होती. ज्या वेळेस एखाद्या राज्यामध्ये एखाद्या पक्षाचं सरकार असतं त्यांची ती प्राथमिक जबाबदारी असती, त्यांची नैतिक जबाबदारी असती. मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मागचा 1.5 महिना फक्त आणि फक्त लोकसभेच्या निवडणुका जिंकण्याकरता मंत्रालय सोडून, चला ठीक आहे ना, पण आनंदाची गोष्ट आहे, निदान शरद पवार तरी या सगळ्याची दखल घेत आहेत असं आपण म्हणूयात आता. पण अजित नवले मी तुमच्याकडे येतो, मला तुमचा मुद्दा कळलेला आहे प्रशांत जगताप, म्हणून मी अजित नवले यांच्याकडे जातो. अजित नवले, आता निवडणुका संपल्यानंतर लगेचच या लोकांनी म्हणजे शरद पवार आहेत यांनी दौरे सुरू केलेले, दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली, तिथे लोकांशी ते बोललेले, तिकडे मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पालकमंत्र्यांना निर्देश दिलेले दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करा, भाजपच्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी कशी होते, रात्रीतनं ती होते, असे अजब त्यांनी शोधही काढलेले आहेत, हेही सगळं आपल्याला माहिती आहे. तुम्ही या दौऱ्यांकडे म्हणजे शरद पवारांच्या दौऱ्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांच्या या सगळ्या निर्देशांकडे आदेशाकडे कशा पद्धतीने बघताय? खर तर सर मी अत्यंत नम्रपणाने सांगेल की भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सर्व नेत्यांना पक्षांना दुष्काळाचं राजकारण करण्यात इंटरेस्ट आहे. दुष्काळ निर्मूलनामध्ये आणि निवारणामध्ये यांना कोणताही इंटरेस्ट नाही हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. बरोबर. प्रशांत जगतापजी त्यांच्या पक्षाची बाजू मांडत होते, मी मित्र म्हणून त्यांच्याशी सहमत आहे, परंतु मला त्यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने हा प्रश्न विचारावासा वाटतो की आज पवारसाहेब जागे झाले आणि दौऱ्यावर गेले, जागरूकता दाखवली, स्वागत आहे. ते सत्तेवर असताना जो सिंचन घोटाळा झाला आणि कोट्यावधी रुपये महाराष्ट्राचे खर्च झाले मात्र त्याच्यामध्ये सिंचन वाढलं नाही असे अहवाल वेगवेगळ्या प्रकारचे आले, त्यावेळेस सुद्धा तितकीच जागरूकता जर माननीय पवारसाहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी दाखवली असती तर दुष्काळ निर्मूलनामध्ये 4 पावलं पुढे जाता आलं. त्यामुळे निर्मूलनामध्ये आणि निवारणामध्ये ना भाजपला, प्रशांत जगताप याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय, मी येतो तुमच्याकडे, या दोघांना इंटरेस्ट नाही, यांना राजकारण करायचं आहे. ज्यांना प्रामाणिक काम करायचं आहे त्यांनी दुष्काळ वारंवार येणार नाही यासाठी दीर्घकालीन जे उपाय वेगवेगळे तज्ञ सुचवत आहेत. तुमच्या चॅनेलवर आताच मी ऐकत होतो की बाष्पीभवनामुळे 25% जो पाण्याचा अपव्यय होतो त्याबद्दल काही पॉवर प्रेडिस्टेशन
आमच्या माझ्या अगोदर बोललेल्या वक्त्यांनी दिलं, सिरियसली घेतलं का? नाही घेतलं. प्रदीप पुरंदरे वारंवार सांगतायत की पाण्याचा वाहून नेण्यामध्ये प्रचंड अपव्यय होतो, 80% संचित पाणी हे वाहून नेण्यातून वाया जातं, ते काही सूचना करतायत, त्याचा विचार आपण केला का? केला नाही. त्यामुळे केवळ दौरे करून केवळ निवडणुका झाल्यानंतर प्रशासनाला आदेश देऊन हा प्रश्न समजून संपणार नाहीये. दोन्ही नेत्यांनी ठीक आहे, बरोबर आहे. प्रशांत जगताप, याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा खरं तर अजित नवलेंनी उचललेला आहे. या सिंचन घोटाळ्याच्या बद्दल त्यांनी जो मुद्दा उचलला आहे त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. प्रशांत जगताप, मी तुमच्याकडे येणार आहे, तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. अजित नवलेंनी मुद्दा उपस्थित केला आहे सिंचन घोटाळ्याच्या संदर्भातले. जर हे झालंच नसतं, याच्याकडे गांभीर्याने बघितलं असतं, तर कदाचित आज दुष्काळातली चार पावलं तरी आपण पुढे निघून गेलो असतो, की दुष्काळ कदाचित कमी होऊ शकला असता. बोला. मुळातच इथल्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांचं मला निश्चित एक नका आश्चर्य वाटतं की त्या ठिकाणी या राज्यामध्ये काय झालं याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचं, या राज्यामध्ये नवीन काय करायचं याच्याकडे दुर्लक्ष करायचं. माननीय नवले साहेबांना मी उत्तर देऊ इच्छितो. 1 मे 1960 साली या राज्याला स्वतंत्र राज्य म्हणून एक दर्जा मिळाला. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 साली झाली. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब जे या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते, तेव्हापासून ते ऑक्टोबर 2014 पृथ्वीराजजी चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असेस्तवर या राज्यामध्ये वेगवेगळे जे काही धरणं बांधली गेली, जे काय वेगवेगळ्या नका त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या योजना, त्या डाव्या उजव्या कालव्याच्या असतील, पाझर तलाव असतील, ह्या सगळ्या गोष्टींवर 70,000 कोटी रुपयेसुद्धा खर्च झाला नाही. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी 2014 निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या राज्यातल्या विरोधी पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला किंवा आघाडी सरकारला बदनाम करण्याकरता या राज्यामध्ये 72,000 कोटीचा घोटाळा झाला अशा प्रकारचा जावई शोध लावला. मी त्या ठिकाणी निश्चित नवले साहेबांसहित बाकी सगळ्यांना सांगू इच्छेन की ज्या राज्यामध्ये नका 50-60-61 वर्षामध्ये सगळा मिळून सुद्धा 70,000 कोटी रुपयाची निर्मितीवर खर्च झाला नाही, त्याच्यात 72,000 कोटीचा घोटाळा कुठे झाला हे पहिले त्यांनी सांगावं. दुसऱ्या गोष्टी मला त्या ठिकाणी सांगायच्यात की या राज्यामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये मागच्या काळामध्ये म्हणजे आघाडी सरकार येण्याच्या अगोदर सुद्धा किंवा आघाडी सरकार आल्यानंतर सुद्धा ज्या ज्या वेगळ्या ठिकाणी छोटे मोठे नका धरणं बांधली गेली, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी कॅनॉलची कामं उभी केली गेली, ह्या गोष्टी काय कुठे घडल्या नाहीत का? या ठिकाणी काय त्या गोष्टीची निर्मिती झाली नाही का? जर या राज्यामध्ये युती सरकार म्हणजे भाजपचं फडणवीस साहेबांचं सरकार 4 वर्ष 7 महिने झाले कार्यरत आहे या देशामध्ये, केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींनी आत्ता या 26 मेला 5 वर्ष केंद्र सरकारची ते पूर्ण करत आहेत, या देशाचे पंतप्रधान भाजपचे, या देशाचा गृहमंत्री भाजपचा, या देशामधली रॉ, CBI, ED या सगळ्या ज्या काय त्या ठिकाणी प्रशासकीय संस्था आहेत त्या भाजप सरकारच्या अखेतरीत, या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे गृहमंत्री भाजपचे, या राज्यातल्या जी काय गुप्तचर संघटना आहेत सगळ्या स्वायत्त संस्था सुद्धा भाजपच्याच खिशात आहेत असंही म्हणा. या राज्याचे जलसंपदा मंत्री, देशाचे जलसंपदा मंत्री हे भाजपचे. ऐका ना, मी तुम्हाला माझं पूर्ण होऊ द्या. या सगळ्यांना काय कुणी भ्रष्टाचार कुणी केला किंवा भ्रष्टाचारामध्ये या राज्यामध्ये जलसंपदा विभागामध्ये किंवा सिंचन घोटाळा काय झाला का याची चौकशी करायला कुणी अडवलं होतं का? 5 वर्षामध्ये हे काही सिद्ध करू शकले नाही. पण या ठिकाणी या राज्याचा टप्प्याटप्प्याने झालेला विकास, या ठिकाणचे सगळे सामाजिक राजकीय कार्यकर्ते त्या ठिकाणी या संदर्भामध्ये वेगळा डांगोरा पिटून एखाद्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या प्रोजेक्टची कॉस्ट कशी वाढती त्याचं मी आपला वेळ घेऊ इच्छित, पण मी तुम्हाला उदाहरण असे सांगेन. मी पुण्याचा महापौर असताना माझ्या अगोदर 2 वर्ष अगोदर या ठिकाणी भामासखेड धरणातून पुण्यासाठी पाणी पुरवण्यासाठी त्या ठिकाणी राज्याचे त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 2.5 TMC पाण्याचा साठा मान्य केला. पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू झालं आणि त्यावेळेस त्या सगळ्या प्रोजेक्टची किंमत 200 कोटी रुपये होती. त्या ठिकाणी खेडचे जे शिवसेनेचे आमदार शरदजी गोरे यांनी त्या कामाला त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी ते काम अडवलं, सगळ्या तिथल्या लोकांना गावकऱ्यांना जमा करून ते काम थांबवलं. 4 ते 5 वर्ष ते काम लांबलं. मी माननीय उद्धवजी ठाकरे यांना जाऊन भेटलो, मी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो. तो प्रोजेक्ट पुढे नेण्याकरता आम्हाला प्रयत्न करावा लागला आणि आज तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी 2015 पूर्ण होणे अपेक्षित होतं, तो आज 2019 डिसेंबरला पूर्ण प्रोजेक्टची किंमत 2.5 कोटी रुपये होती. तो प्रोजेक्ट ह्या वर्षी पूर्ण होता, त्याची 900 कोटी रुपये कॉस्ट जाते. कारण की त्या ह्या मधल्या सगळ्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या सगळ्या गोष्टीचा ज्या गोष्टीसाठी खर्च येतो, त्या पाईपलाईन असेल, बरोबर
ज्या काही गोष्टी खर्च या सगळ्याची कॉस्टिंग वाढली, कॉस्टिंग वाढली. चरेगाव प्रशांत जगताप, तुमचा मुद्दा कळलेला आहे मला, चरेगावकर जायचं आहे. वेळेत निधी मिळू शकला नाही, त्याला वेगवेगळ्या मंजुऱ्या मिळू शकला नाही, त्याच्यामुळे त्याची कॉस्ट वाढली. ठीक, चरेगावकर याचं उत्तर एकतर तुम्हाला द्यायचं आहे, पण मला दुसराही मुद्द्याकडे तुमच्याकडे यायचं आहे. तो मुद्दा असा आहे की याच प्रश्नाला अनुसरून अशी गोष्ट आहे की खरं तर जलयुक्त शिवार ही मुख्यमंत्र्यांची एक महत्त्वाकांक्षी योजना, ज्या योजनेच्या माध्यमातून खरं तर त्यांनी 5000 गावं महाराष्ट्रातली ही टंचाई मुक्त झाली पाहिजेत असं एक उद्दिष्ट ठेवलं, काय झालं त्याचं? मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की 11494 गावांमध्ये दुष्काळाची तीव्रता त्यामुळे कमी झाली आहे. एकूण कामं जी झाली ती 4,29,364 एवढी कामं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत झाली आहे. आणि या प्रकल्पांवरती जो खर्च झाला तो 2,936 कोटी रुपयाचा खर्च झालेला आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची क्रांतिकारक योजना म्हणजे 488 कोटी रुपये यामध्ये जनतेने सहभाग म्हणून दिलेले आहे. हा यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जनतेचा सुद्धा याला पाठिंबा मिळाला. आणि म्हणून छोट्या छोट्या उपक्रमांमधून पाणी साठा कसा वाढवता येईल, पाण्याचं संवर्धन कसं होईल, आणि शेतीला पाणी कसं मिळेल, पिण्याचं पाणी कसं मिळेल, पशुधन कसं जगेल, याबद्दलचा हा केलेला विचार आहे. सिंचन घोटाळ्याच्या बद्दलचं जे काही जगतापांनी समर्थन केलेलं आहे किंवा जे सांगतात त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की सिंचन घोटाळ्यातल्या 1% जरी रक्कम यासाठी यांनी खर्च केली असती इच्छाशक्तीच्या जोरावरती, तर जलयुक्त शिवार सारख्या प्रकल्पांना जनतेने 500-500 कोटी रुपये दिलेले आहेत. 488 कोटी रुपये खर्च जनतेने केलेला आहे. पण चरेगावकर, काय झालं? हा घोटाळा झाला असं तुम्ही 2014 पासून ओरडलात, पण पुढे काय झालं? अजित पवारांना प्रत्येक वेळी निवडणुकीमध्ये निवडणुका आला की तुम्ही म्हणतात अजित पवार आता आतमध्ये जाणार. नाही, सांगतो ना, याच्यामध्ये सुद्धा मी याचं उत्तर देणार आहे की माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेलं आहे की आतापर्यंत याची सगळी जी चौकशी व्यवस्था ही तुरुंगाच्या दारापर्यंत आलेली आहे, आणि त्या वेळेला पुन्हा एकदा या चौकशीचा अंत होईल, त्यावेळेला तुरुंगाचं दार उघडलं जाईल. आणि या सरकार भ्रष्टाचाराच्या विरुद्ध किती आक्रमक आहे हे छगन भुजबळांच्या उदाहरणावरून राष्ट्रवादीला चांगलं माहिती आहे, आणि जगताप साहेबांना सुद्धा त्याची आठवण येत असेल. मी त्याचा पुनरुच्चार करणार नाहीये. अशा धमक्या देऊनच तुम्ही त्या ठिकाणी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केलाय, अशा धमक्यांना कोणी घाबरत नाही. जनतेला दुष्काळाच्या खाईमध्ये लोटण्यासाठी हे सरकार कारणीभूत नाहीये. तर याच्यामध्ये जी पारंपरिक जे अनेक वर्ष राज्य केलं आणि शेतकऱ्यांचे नेते म्हणून येणारे, शेतकऱ्यांचा हित समजणारे जे काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी देशामध्ये राज्यामध्ये राज्य केलं, त्यांच्यासाठी हा महत्वाचा मुद्दा असतो की यामध्ये आपण काय केलं आणि त्याच्यामुळे ही तीव्रता आपल्याला का जाणवतीये. अजित नवले, मी येतो तुमच्याकडे. ठीक आहे, कळलं कळलं मला. चरेगावकर मुद्दा तुमचा समजलेला आहे. निर्मित आणि निसर्गनिर्मित दुष्काळावरती मात करण्याची इच्छाशक्ती जर राजकीय लोकांची असेल तर निसर्गामध्ये येणाऱ्या दुष्काळावरती आपण मात करू शकतो. दुर्दैवाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी आज सगळ्या याचं फक्त राजकारण केलं आणि जगतापांनी ज्याचा उल्लेख केला पृथ्वीराज चव्हाणांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीचा, त्यांच्या जिल्ह्यातली अवस्था आता अशी आहे की त्यामध्ये जवळजवळ 55 गावं कराड तालुक्यासारखी जिथे कृष्णा कोयना वाहतीये तिथून पाणी कर्नाटकाला जात आहे, अशा नदीच्या काठावरती 55 गावं त्यांच्या पाण्यापासून आणि पशुधनापासून वंचित आहे. ठीक आहे, आपण जे चरेगावकर आता आपण दुसऱ्या पुढच्या मुद्द्यावर जाऊयात, मला मान्य आहे कारण तुम्ही दोघही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतच राहणार आहात, पण मी जरा पुढच्या मुद्द्याकडे जातो. अजित नवले, मी तुमच्याकडे एक वेगळा मुद्दा घेऊन येतो आणि हाच मुद्दा मला राजेंद्र दाते पाटील यांनाही विचारायचा आहे. मुळामध्ये आपल्याकडे ऊस शेती, त्यावर फुललेले साखर कारखान्यांचं पीक आणि त्याच्यातनं सगळी पोचलेलं जे काही आहे ते राजकारण, हेच खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये इतक्या भयंकर पद्धतीनं जो दुष्काळ पसरलेला आहे, जी शेती आपली खराब झाली, याच्या मागची हीच सगळी कारणं आहेत. अजित नवले, खरं तर आमचे जे अत्यंत विचारवंत लोक आहेत ते ऊस शेतीवर हे सगळं दुष्काळाचं खापर फोडत आलेले आहेत. मी आपल्या माध्यमातून त्या सर्व विचारवंतांशी वेगळं मत व्यक्त करेल. ओके, की केवळ ऊस आणि ऊसाला दिलेलं पाणी हे महाराष्ट्राच्या दुष्काळाचं कारण नाही. ज्या ठिकाणी 1-2 एकरचे शेतकरी आहेत आणि अत्यंत कष्टानं पाण्याचा वापर हातभाऱ्यावर करून रात्र रात्र जागून
ऊसाची शेती कमी पाण्यावर जगवत आहेत त्या शेतकऱ्यांवर सरळ सरळ दुष्काळाची जबाबदारी टाकणं हे त्यांच्यावर अन्याय करणार आहे. बाकीच्या अनेक बाबी अशा आहेत की ही ऊस शेती टिकून सुद्धा जर खरोखर भ्रष्टाचार झाला नसता, दुष्काळाबद्दल एक दूरगामी विचार आपल्या सर्वांच्या मनामध्ये असता, वेगवेगळे दावे करण्याऐवजी मूलभूत काम पाणी अडवण्याचं, जिरवण्याचं, जलस्तर उंचावण्याचं झालं असतं, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रामाणिकपणाने आपण करू शकलो असतो, तर मला असं वाटतं की दुष्काळाचं निर्मूलन हे करता आलं आणि त्यामुळे ऊस शेतीला केवळ दोष देऊ नये, आपण मुळातून विचार करावा, आत्मपरीक्षण करावं. बरोबर आहे. आपलं पाप दुसऱ्यावर ढकलून दुष्काळ निर्मूलन करता येणार नाही हे जरा सर्वांनी समजून घ्यावं असं मला वाटतं. राजेंद्र दाते पाटील, तुम्ही याकडे कसं बघता? जे शेखरजींनी जे वक्तव्य केलं तर थोडस ह्या विषयाच्या एक मिनिटासाठी आपण बाजूला जाऊया. आपण जे पाण्याच्या बाबत जे आपण सातत्याने सांगत आहात, तर शेखरजी मला असा तुम्हाला या ठिकाणी एक माहिती पण द्यायची आणि प्रश्न पण विचारायचा आहे. औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठ्याच्या बाबत ज्या कंत्राटदार कंपनीने काम केलं त्या कंत्राटदार कंपनीचे दोन संचालक हे खासदार आहेत, सध्या खासदार आहेत, ते सुद्धा तुमच्याच पक्षाशी संबंधित आहेत. मग त्यांनी आमच्या शहराचं पूर्ण पिण्याच्या पाण्याचं वाटोळं केलं. 2400 कोटी रुपयाची योजना त्यांनी मातीत घातली. मग तुम्हाला हे दिसलं नाही? सातत्याने आम्ही काम करत असताना मग मला न्यायालयामध्ये जाऊन माननीय न्यायालयाने त्या योजनेचा कंत्राट रद्द केला. मग प्रत्येक वेळेस न्यायालयात जाणं हे काय योग्य आहे का? मग हे सगळं करत असताना जेव्हा आपण सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या निर्णयासाठी किंवा त्यावर विचारविनिमय करायला बसत असतो त्यावेळेस मला असं प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं की या ठिकाणी आपण यावर उपाययोजना काय करता येईल, यावर सजेस्टिव्ह आपल्याला काय करता येईल, अशा पद्धतीची चर्चा जर अशा प्रत्येक टी व्ही चॅनलवर जर होत गेली तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी सोल्युशन मिळेल आणि सोल्युशन मिळाल्यानंतर त्यावर आपल्याला साधक बाधक परत चर्चा करून त्या विषयाच्या निर्णयाकडे अंतिमता पाहता येईल. अगदी बरोबर राजेंद्र दाते पाटील, हाच मुद्दा घेऊन मी हाच प्रश्न तुम्हाला विचारतो की एवढा मराठवाड्यामध्ये दुष्काळ, सगळीकडे हाहाकार पसरवलेला आहे या सगळ्या दुष्काळाने, औरंगाबादमध्ये सुद्धा आज प्रचंड पाणी टंचाई आपल्याला बघायला मिळती आहे, आणि ही सगळी परिस्थिती असताना या औरंगाबादमधनं बियरचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होत आहे की ज्याला काही लाखो लिटर पाण्याची गरज पडते, हे पाणी मात्र इथं औरंगाबादमधनं मिळतं आहे, ज्याच्यासाठी तुम्ही लढला, जनहित याचिकासुद्धा तुम्ही त्यासाठी दाखल केलेली आहे, हे काय प्रकरण आहे, हे कसं काय पाणी उपलब्ध होत आहे? अगदी महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला. या सगळ्या प्रश्नाकडे आपण अत्यंत गांभीर्याने पाहणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि पिण्याच्या पाण्याचं असेल, शेतीच्या पाण्यासाठी शेतीसाठी लागणारं पाणी असेल, याच्याशिवाय उद्योगधंद्यासाठी लागणारं पाणीही महत्त्वाचं आहे, परंतु बियर फॅक्टरीला पाणी देणं हे काही खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटत नाही. म्हणून मग अशा पद्धतीने शासनाने त्याच्यावर जर अंकुश आणायचा प्रयत्न नाही केला तर महाराष्ट्रातच अशी सगळी स्थिती या दुष्काळाबाबतची निर्माण जी झाली आहे त्याला हे सुद्धा एक कारण असू शकेल. आणि हे कारण होत असताना शासनाने जर अशा पद्धतीच्या अपव्यय होणाऱ्या या उद्योगांना जर आवर घातला नाही तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कोणी न्याय देत नाही, म्हणून मग आम्हाला न्यायालयाचं दार फुटवावं लागतं. आणि मग आता या 15 ते 16 लाख लिटर जाणाऱ्या बियरच्या माध्यमातून जाणाऱ्या पाण्याच्या बाबतसुद्धा जर शासनाने गांभीर्याने याच्यावर काम नाही केलं तर आम्हाला माननीय न्यायालयाचा दरवाजा फुटवावा लागेल. आणि मग त्या माध्यमातून आमच्या मराठवाड्यासाठी म्हणा किंवा एकूण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेसाठी आवश्यक असणारे पाणी मिळवून देण्यासाठी आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल असं मला या प्रसंगी अत्यंत नम्रपणे सांगावं असं वाटतं. पांडे सर, हाच मुद्दा मी तुम्हालाही विचारतो की खरोखर अशी परिस्थिती या औरंगाबादमध्ये आपल्याला बघायला मिळते आहे. एकीकडे पावसाचा लहरीपणा वाढतो आहे, कधी तो कमी होतो आहे आणि त्याच्यावरच आपल्याला अवलंबून राहावं लागतं आहे. उपाययोजना ज्या काही खरं तर करणं अपेक्षित आहे सरकारकडून त्याही म्हणजे त्या योजना खूप आहेत पण त्याचं इम्प्लिमेंटेशन हे अतिशय एक तर कासवगतीनं होत आहे नंतर काही ठिकाणी ते होतच नाही आहे. नेमकं हे जे पावसाचं जे काही गणित आहे याच्याकडे तुम्ही कसं बघता? फारच भीषण अवस्था आहे सध्या दुष्काळाची. आपण आपल्याकडे जे पाऊस पडतो त्यापेक्षा 15% पाऊस आपण फक्त अडवतो आणि त्या 15% भरोशावर आपण पूर्ण
वर्ष काढतो. आता तो पाऊस म्हणजे जिरणारं जे पाणी आहे किंवा वाहणारं जे पाणी आहे याचं नियोजन नाही आहे. मुळात प्रश्न असा आहे ना की पाणी विज्ञान तंत्रज्ञान नियोजन आणि मुख्यत्वे कृतीचा भाग आहे. कृतिशीलता आपल्यात आता अलीकडच्या काळात दिसून येते की सिनेस्टार याच्यामध्ये उतरून पाणी फाउंडेशनच्या निमित्तानं काम करतात. वेगवेगळे माणसं जलक्रांतीच्या दिशेनं पुढे चालले. परंतु राज्यकर्त्यांमध्ये असलेले म्हणजे आपल्या जलयुक्त शिवार योजना सोडली तर विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी कुठल्या पद्धतीनं पाण्याचं नियोजन केलं आहे हे आपण म्हणजे आपल्याला दिसतच नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय निघतो, महापालिकेवर खापर फोडला जातं, पलीकडे कुठल्याच कृतीशून्य सगळा विषय आहे. आणि त्यामुळं हा जो दुष्काळ आहे हा जरी आपण म्हणू नैसर्गिक असला तरी त्याच्यापासून पोचण्याची झळ ही मानवनिर्मित अधिक आहे. म्हणून अजित नवल्या याचाच पुढचा भाग म्हणून मी तुमच्याकडे येतो. खरं तर हा प्रश्न मी आपल्या सगळ्याच मान्यवरांना विचारणार आहे की आपल्याकडे दुष्काळ व्यवस्थापन समिती आहे, आपल्याकडे शेतीतज्ञ आहेत, आपल्याकडे जलतज्ञ आहेत, अनेक ठिकाणी राबवलेले दुष्काळाच्या विषयीचे नवनवीन प्रयोगसुद्धा आपल्याकडे आहेत, तरीही हा दुष्काळ का, हा हटत का नाही आहे? अगदी बेसिक प्रश्न आहे. हा दुष्काळ हटत नाहीये कारण हा दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्याची इच्छा राज्यकर्त्यांची आणि आपल्या वेगवेगळ्या पक्षांच्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांची नाही. आपण पहा लॉंग मार्च जो किसान सभेने काढला, आम्ही वारंवार हा प्रश्न उपस्थित केला की आज लाखो लिटर पाणी दारूच्या कारखान्याबद्दल आपण बोलताय पण लाखो हजारो टीएमसी पाणी हे समुद्राला जाऊन मिळतं, ते वळवलं पाहिजे आणि ते दुष्काळग्रस्त भागात नेलं पाहिजे. यासाठीचे वेगवेगळे प्रोजेक्ट वारंवार मांडण्यात आलेले परंतु आपण त्याच्याबद्दल अद्याप गंभीर नाही. आज जे पाणी आपण साठवतो त्याच्या वितरणामध्ये तज्ज्ञ सांगतात 80% पाण्याचा अपव्यय हा पर्क्युलेशन लॉसेस आणि इव्हॅपोरेशन लॉसेस मध्ये होतो. हे थांबवण्यासाठी नलिका सिंचन पद्धतीची आपण केवळ घोषणा करतो मात्र अंमलबजावणी होत नाही. एक प्रकारे मोका सिंचन संबंध महाराष्ट्रामध्ये ह्या संचित पाण्यापासून आपण करतो त्याच्याबद्दल आपण उपाययोजना करत नाही. आपला इंटरेस्ट हा टँकर लॉबीमध्ये असतो. आपला इंटरेस्ट जलयुक्त शिवाराच्या नावाखाली हे सगळे जेसीपी आणि मोठमोठाले कॉन्ट्रॅक्टदार यांना नफा कसा मिळेल याच्यासाठी योजना आखण्यामध्ये असतो. आपला इंटरेस्ट दुष्काळ निर्मूलन आणि निवारण याच्यामध्ये प्रामाणिकपणाने असत नाही आणि म्हणूनच मला वाटतं त्याच्यामुळेच केवळ आपल्याकडे दुष्काळाचं निर्मूलन होत नाही. चरेगावकर, अतिशय महत्वाचा मोठा आरोप आहे खरं तर हा अजित नवल्यांनी केलेला की ह्या दुष्काळ संपावा एक तर ही राजकीय इच्छाशक्तीच नाही, तो खेळवट ठेवायचा आहे, त्याच्या भोवती ते राजकारण फिरवत ठेवायचं आहे. पण याच्यातनं ज्या पद्धतीने टँकर लॉबी वाढती आहे त्याच्यानंतर म्हणजे मी याच्यामध्ये आपण बघतोय की पाण्याचे पाऊच बनवण्यापासून ते अगदी अनधिकृत टँकरवाले हे याच्यातनं पोचले जात आहेत. विजेचे आकडे टाकून देणाऱ्यांपासून ते अनधिकृत सावकारांपर्यंत सरकारी फायदे मिळवून देणारे एजंट पोचले जात आहेत. ही अशी परिस्थिती या सरकारने का करून ठेवली आमच्यासारख्या गरिबांची सगळ्यांची? याचं मी आपल्याला उत्तर देतो की अजितजी नवले यांनी जे सांगितलं की काही लोकांना हताशी धरून काम करण्याकरता अशा पद्धतीच्या योजना राबवल्या जातात. आपण शेतकरी नेते आहात, आपण जर दुधाला भाव मिळाला नाही तर दुधाचे टँकर ओतून देता, भाजीपाला रस्त्यावर फेकता, अशा पद्धतीचं काम संघटनेच्या माध्यमातून होतं. मग या टँकर लॉबी बंद करण्यामध्ये आपल्या संघटनेने आतापर्यंत काय केलं आपण मला या निमित्ताने प्रश्न विचारायचा आहे. केवळ चॅनेलच्या पुढे येऊन शेतकरी नेते म्हणून चाललेल्या प्रत्येक कामामध्ये बोर दाखवणं हे खूप सोपं काम राहिलेलं आहे. आता शेतकरी संघटनांच्या बाबतीत मी नवले साहेबांना या निमित्तानं विनंती करेल की तुमच्या बरोबर मी सुद्धा एक पाऊल पुढे येतो. मी जरी सरकारमध्ये असता असलो तरी देखील तुमच्या बरोबर येतो. तुम्ही असे टँकर पकडा, अशा लॉबी धरा, परंतु केवळ इथे येऊन भाषण करणं आणि माहिती देणं अहो सरकार म्हणून तुमच्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत, तुमच्याकडे सगळे अधिकार आहेत, तुमच्याकडे सगळी ताकद आहे. मी सांगतो, हा मी तुम्हाला तेही सांगतो, त्याच्याबद्दलची कार्यवाही मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो की या सरकारने जलयुक्त शिवारची जी कामं दिली त्या कामाची रक्कम जी फायनल केली आणि
10 लाखाच्या वर 5 लाखाच्या वर वेगवेगळ्या छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टर्सना ही कामं देण्यात आलेली आहेत. हा जो सरळ सकट कुठलाही अभ्यास न करता धनदांडग्यांना पैसे मिळण्याकरता जलयुक्त शिवार राबवणं जाणं वगैरे हे जे बोलणं आहे हे केवळ सवंग लोकप्रियतेसाठी. ठीक आहे, मी प्रशांत जगताप यांच्याकडे जातो कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. आता अगदी अवघा एक मिनिट उरलाय प्रशांत जगताप, अगदी थोडक्यात. नाही, ही कामं तुम्ही कोणी केली? मोठ्या कॉन्ट्रॅक्टरची नावं तुम्ही सांगा ना या ठिकाणी चॅनेलवर किंवा आपल्या. मी आपल्याला सांगू इच्छितो शिक्षित बेकार या ठिकाणी सुहासजी मुळातच खूप हा व्यापक विषय आहे. आता एका बरोबर या ठिकाणी शेखर मी बोलत होता त्यावेळी मी बोलत होतो. आपण एक 2 मिनिटं सुहासजी या सरकारने चरेगावकर माझी वेळ संपत आली आहे म्हणून मी थांबवतोय तुम्हाला. गाळ मुक्त धोरण असेल, गाळयुक्त शिवार असेल, मागेल त्याला शेततळे असेल. 1,11,111 शेततळी या निमित्तानं आपण राज्यामध्ये केली. याचा शेतकरी संघटनेना काँग्रेस राष्ट्रवादीला विसर कसा पडतो हे मला या निमित्तानं सांगायचं आहे. चरेगावकरी कामं केलीच पाहिजेत. केली हे सांगण्यासारखं नाही, जे सरकारने केलीच पाहिजेत त्यासाठी तर सरकारला निवडून दिलंय आम्ही. प्रशांत जगताप बोला तुम्ही. ज्या पद्धतीने हे केलंय हे सांगूच नका आम्हाला. प्रशांत जगताप सरकार काही करत नाही हे जे सांगताय त्याच्यासाठी. माननीय सुहासजी याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की विरोधी पक्ष असेल इथून पुढच्या काळामध्ये विरोधी पक्ष असेल, सत्ताधारी पक्ष असेल, शेतकरी संघटनांचे नेते असतील, कृषीतज्ञ असतील, जलतज्ञ असतील, यांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. हा लॉंग टर्मचा विषय आहे. पाणी आडवा पाणी जिरवा हे धोरण कायमस्वरूपी राबवावं लागणार आहे. त्या ठिकाणी नदी खोलीकरण असेल, वाळू उपशावर बंदी आणावी लागणार आहे. त्या ठिकाणी ऊस शेती चालू ठेवत असताना ती ठिबक सिंचनच्या द्वारे लागणार आहे. या ठिकाणी जिथं जिथं नागरीकरण वाढलंय तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या गावांमध्ये त्या ठिकाणी वॉटर ट्रीटमेंट प्लांट, सुवेज ट्रीटमेंट प्लांट उभे करावे लागतील. बरोबर, प्रत्येक थेंब जो मनन दिसत त्या ठिकाणी ड्रेनेज आपल्याला पुढच्या काळामध्ये वाचवावं लागणार आहे. राजेंद्र दाते पाटील, पावसाळी पाणी वेळ संपत आलाय म्हणून तसंच आपणच खराब केलेलं. ठीक, वेळ संपत आलाय. राजेंद्र दाते पाटील यावर अगदी शेवटच्या अगदी एक दोन वाक्यामध्ये सांगणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीने आम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी मराठवाड्यामध्ये पाणी परिषद भरल्या होत्या आणि पाणी परिषदेमधून आम्ही सगळं जे डाटा तयार केला होता त्याच्यामध्ये सगळी मान्यवर तुम्ही आत्ता ज्यांची नावं घेतली त्याच्यामध्ये यारा जाधव साहेब असतील, शंकरराव नागरे असतील किंवा परभणीचे आमचे क्षीरसागरजी असतील किंवा या ठिकाणी पाणी तज्ज्ञ जे आहेत सर्व या ठिकाणी आलेले होते. त्याच्यातून 11 आणि 12 माध्यमातून जे समन्यायी पाणी वाटप व्हायला पाहिजे ते पाणी वाटप होत नसल्यामुळे कदाचित ही सर्व ठिकाणी ती अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाली आहे. आणि शासन करत नव्हतं म्हणून मग आम्हाला आमचे दुसरे सहकारी मित्र डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी त्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या या पाण्याचं वाटप व्यवस्थित व्हावं म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्हाला याचिका दाखल करावी लागली. त्याच्यामधून सरकारचं खूप मोठं हसू झालेलं आहे. आता आजच्या या प्रसंगी तो विषय नसल्यामुळे मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही, परंतु आता आपल्याला या पुढच्या काळामध्ये हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांकडे उपलब्ध असलेल्या ज्ञानाचा उपयोग या राज्याच्या विकासासाठी करावा लागेल असं मला या ठिकाणी नम्रपणे सांगावं वाटतं. रघुनाथ पांडे सर. नाही, नुसतंच आता जसं म्हणाले ते की आपल्याला लॉंग टर्म विचार करावा लागेल, पण हा विचार 1960 सुरू आहे ना. मधल्या काळामध्ये जी सरकार आली बदलली मग त्यांनी नेमकं काय केलं हाही एक प्रश्न आहे. अजितदादांच्या काळामध्ये तर मोठे घोटाळे झाल्याचे आरोप केले जातात आणि हे त्यांना कुठेतरी टाकू असं म्हणतात, त्याच्यावर पण काही निर्णय होत नाही. म्हणजे पाण्याबद्दलचे कुठलेच निर्णय घ्यायचे नाही हाच या एक सूत्री कार्यक्रम आहे. 1960 2019 नेमकेपणा पाण्याच्या नियोजनात आलेला नाही. जो काय येतो तो दुष्काळासंदर्भातला येतो आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पवार चारा छावण्यांना भेटीत येतात, दुष्काळात भेटीत येतात, तेव्हाच हा विषय वरती येतो. ऑक्टोबरपासून याची झळ जर सामान्य माणसांना बसत होती तर सरकारकडे या लोकांनी रेटाका लावला नाही, वेगवेगळे आंदोलनं यांनी केले, परंतु पाण्याचं आंदोलन आत्ता पवार जेव्हा चारा छावणी जायला लागले त्याच्यानंतर बोलू लागलेत. अगदी बरोबर आहे. खरं तर सरकारकडे सगळी यंत्रणा आहेत, माणसं आहेत आणि सरकारने हे केलं पाहिजे. आणि म्हणूनच अर्थशास्त्रामध्ये मायक्रो आणि मॅक्रो असे 2 विभाग आहेत. खरं तर आपल्याला या सगळ्या महाराष्ट्रातल्या या दुष्काळाकडे मॅक्रो पद्धतीनं बघण्याची आता खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे. तरच हा दुष्काळ जो आहे
हा भविष्य काळामध्ये संपूर्णतः संपुष्टात येईल असं आपल्याला या सगळ्या तज्ज्ञांच्या मतावरून आपल्याला इथं जाणवतं आहे. आपण सगळ्यांनी या चर्चेमध्ये सहभागी झालात, वेळ दिला त्याबद्दल मी मनपूर्वक आपल्याला धन्यवाद म्हणतो. आपण इथंच थांबणार आहोत. बघत राहा AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचं.